बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पुढील वर्षाच्या रेडी रेकनर दराची तयारी करण्यासाठी मुद्रांक शुल्क विभाग विविध घटकांच्या बैठका घेत आहे. त्याअंतर्गत झालेल्या सुनावणीवेळी क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्या. हे वर्ष लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या खडतर गेलं, त्यामुळे पुढील वर्षात रेडी रेकनर दर स्थिर ठेवावा, मुद्रांकासाठी बांधकाम खर्च कमी धरावा आणि विकसन करारासाठी पूर्वीप्रमाणे कर आकारणी करावी अशा मुख्य मागण्या करण्यात आल्या. जमीन अथवा तयार बांधकामाचे शासकीय दर अर्थात रेडी रेकनर दरात प्रत्येक वर्षी बदल केला जातो. त्यासाठी विविध घटकांशी चर्चा करून नवीन दर सूचीबाबत हरकती आणि सुनावणी घेतली जाते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध घटकांशी मुद्रांक विभागानं गेल्या आठवड्यात चर्चा केली. ही सुनावणी झाल्यानंतर क्रीडाई कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि विविध सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्यानं तीन मुद्दे मांडण्यात आले. यंदा 22 सप्टेंबर रोजी नवीन दरसूची प्रसिद्ध करण्यात आली, त्यामुळे लगेच नवी दरसूची जाहीर केली जाऊ नये अशी बांधकाम व्यावसायिकांची मागणी आहे. दुसरीकडे रेडी रेकनर दरामध्ये कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनचा समावेश असतो. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा खर्च 24,200 रुपये प्रति स्क्वेअर मीटर इतका गृहित धरण्यात आलाय, पण साताऱ्यासाठी तो 21,000 रुपये तर सांगलीसाठी 20,000 रुपये इतका असताना कोल्हापूरसाठी ज्यादा दर का असा प्रश्न निर्माण होतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे आता एकूण विकसन खर्च गृहित धरून स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून विनाकारण ड्युटी वाढवणारा आहे अशी भूमिका क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं मांडली आहे. जे फ्लॅट आम्ही जे विकतोय ते 5व्या मजल्याचे वरील जे फ्लॅट असतात त्यांना 5% व्हॅल्युएशन मध्ये राईज करण्यात आलेली आहे, ती सुद्धा कमी करण्यात यावी. आणि त्याचबरोबर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जी आहे ती 24,200 प्रति चौरस मीटर अशी आहे. आणि सोलापूर सांगली सातारा हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 20,000 आणि 21,000 प्रति चौरस मीटर असे दर आहेत. तर आपला हा जो वाढलेला दर आहे 24,200 हा कमी करावा आणि 20,000 आसपास 20,000 रुपये पर स्क्वेअर मीटर असा तो करावा, ही एक विनंती आम्ही शासनाने केलेली आहे. कारण बरेचसे आपले घर बांधणी करत असताना सामान्य नागरिकांना सुद्धा याची अडचण व्हायला लागलेली आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही इमारतीच्या 5व्या मजल्यापासून वरील मजल्यांसाठी 5% अतिरिक्त रेडी रेकनर आकारला जातो. मोठ्या शहरात ही बाब योग्य असली तरी इतर ठिकाणी हा खर्च म्हणजे अधिकचा बोजा आहे, त्यामुळेच हा कर 8व्या मजल्यावरील बांधकामासाठी असावा अशी मागणी करण्यात आली आहे.